मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये: वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी, अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भोसले हॉस्पिटल जवळ गोकुळ नगर, पंढरपूर। पुणे, बार्शी, वैराग, वाखरीच्या यशानंतर पंढरपूरमध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर आता साकारेल पंढरपुरात चंद्रछाया पार्कच्या माध्यमातून, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हाकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, प्रशस्त जागा आणि थंड हवेचे ठिकाण, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क। पत्ता: चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। बुकिंग साठी संपर्क 97 630 37 257, 70 57 81 58 33, 94 293 9953 आणि 98 50 666 132। नमस्कार, मी शिवाजी बाबर, संचालक सागर डेव्हलपर्स पंढरपूर। आम्ही पंढरपूरमध्ये एक भव्य प्लॉटिंग। खर्डी गावातील ग्रामसभा 25 मे रोजी घेण्यात आली। मागील कालखंडातील ग्रामसेवक यांनी केलेल्या कामाची चौकशी करून त्यावर उचित कारवाईचा अहवाल सादर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली। 1.5 वर्ष कालखंडामध्ये झालेल्या कामांचा आढावा मागितल्यानंतर कोणत्याही प्रकारचे उत्तर सरपंच तसेच ग्रामसेवक यांना देता आले नाही। गावातील घरकुल मंजुरीमध्ये 323 पैकी 17 अपात्र ठरवण्यात आले, तर उर्वरित मंजूर पैकी केवळ 19 जणांची नावे पंचायत समितीकडून मंजूर करण्यात आल्याची यादी वाचून दाखवण्यात आली। यामध्ये 5 खुल्या गटातील तर 14 अनुसूचित जाती जमातीतील गटातील असे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले, परंतु यामध्ये देखील खरे गरजू घरकुल धारक उपेक्षित राहिल्याचे दिसून आले। गावातील मासिक सभेमधील विषय ग्रामसभेत घेऊ नका असे सांगितल्यामुळे काही सदस्य आक्रमक झाले। बराच गदारोळानंतर शेवटी अपुरे विषय आणि उत्तरे ठेवून ग्रामसभा गुंडाळण्यात आली। यावेळी सरपंच मनीषा सव्वाशेर, उपसरपंच शरद रोंगे, नारायण रोंगे, ग्रामविकास अधिकारी बी व्ही कुलकर्णी आदींसह आरोग्य विभाग, कृषी विभाग, प्राथमिक शिक्षण विभागाचे सदस्य उपस्थित होते। पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।